त्यांनी त्यांनी अंतर्गत प्रश्न असेल, त्यांनी काय विचार करायचा मला वास्तव माहिती. गेल्या 2 वर्षांपासून आता असा ट्रेंड दिसतो मान्सूनचा की कमी वेळात जास्त पाऊस होतो आणि त्याच्यामुळेच पाणी साचतं. कुठेतरी टाउन प्लॅनिंग हा विषय मागे पडला जातो. सो इट हॅज फेल्ड कम्प्लिटली. ऍडमिनिस्ट्रेशन हॅज फेल्ड पुणेकर. म्हणजे आपण एवढा टॅक्स भरतो, एवढी ताकद किती ऐशी खा किती आले त्यांच्या आमदार निवडून कॉर्पोरेशनला 98 98 नगरसेवक त्यांचे निवडून आले. पासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता, स्मार्ट सिटी म्हणून त्यांनी एवढं मोठं ब्रँडिंग केलं. त्या पुण्याचं काय झालंय आज? वाईट वाटतो आम्हाला, वेदना होतात पुण्याबद्दल सातत्याने. नेगेटिव्ह म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स, क्राईम वाढलेला, ड्रग्ज मध्ये वाढ पुण्यामध्ये चालले. असं काय पुण्याने केलंय की आज सरकार पुणेकरांवर एवढा अन्याय करतोय? आणि आयुक्तांना अर्थातच मी भेटणार आहे, कारण का कोणीतरी बोललं पाहिजे ना. सगळेच व्यस्त आहेत, घरफोडा, पक्षफोडा, आणि आता त्यांचे कितीतरी कमी निवडून आलेत, आता ते वाढवण्यात व्यस्त आहेत लोक. असं काल तुमच्याच चॅनलवर वाचलं, ऐकायला आलं. म्हणजे सत्तेचे नंबर्स वाढवायला यांना वेळ आहे, पण सर्वसामान्य मायबाप जनता ज्याच्यामुळे आम्ही सगळे निवडून येतो त्यांच्यासाठी या सरकारला वेळच नाही आहे. अतिशय असंवेदनशील हे ट्रिपल इंजिन खोक्याचं सरकार हे अतिशय दुर्दैव आहे मला हे बोलावं. आता जशी तुमची अपेक्षा आहे माझ्याही खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. माझ्या सरकार, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र, आता महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा करणार? त्यांनी अपेक्षांचा भंग त्यांनी केलाय आणि केंद्रातही केलेला आहे. शहरात आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा मुद्दा झालेला आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री अजूनही या शहरात किंवा जिल्ह्यामध्ये आलेले नाही. त्या सगळ्या नुकसानीचं त्यांनी कुठेही पाहणी वगैरे केलेले नाही. काय वाटतं की दुर्लक्ष होते पालकमंत्र्यांचं या सगळ्या? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. दुसरा एक प्रश्न आहे, कृषी मूल्य आयोगाची आज बैठक राज्य सरकार घेतले गेलं. अनेक वर्षांपासून ही बैठकच झालेली होती. आता कुठेतरी सरकारला जाग येते शेतकऱ्यांबद्दल म्हणून ती बैठक घेतली. अर्थातच मला अजून तो दिवस आठवतो जेव्हा पार्लमेंटमध्ये मी बोलले होते की कांद्याला हमी भाव द्या. मला असं उत्तर या सरकारने दिलं होतं की 3.5 जिल्ह्यासाठी आम्ही हे करणार नाही. तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, दुधाची परिस्थिती आणि काही गोष्टी. यांचं राजकारण सगळं मतांशी जोडलेलं आहे. आमचं राजकारण सगळं मतांशी जोडलेलं नाही. अरे कुछ गोष्टी दिल से भी करणे पडते. सत्तेमध्ये येणं म्हणजे फक्त कट कारस्थानं करणं नसतं, ही जनतेची सेवेसाठी सत्ता असते. दुधाला काय भाव आहे? आता 2 रुपये सगळ्या शहरांमध्ये वाढवलेला आहे आणि शेतीमध्ये 2 रुपये कमी झालेला आहे. म्हणजे आधी गॅप 50 रुपयाचा होता शेती टू टेबल, आता त्याच्यात अजून 2 रुपयाची भर पडली. मग हे पैसे जात आहेत कुठले? मधले 52 रुपये. म्हणजे ना शेतकऱ्याला पैसे मिळतात, ना शहरात राहणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांना दिलासा मिळतोय. दुधाला बिलकुल भाव नाही. शेतकरी प्रचंड या राज्यातला अडचणीत आहे आणि हे या इलेक्शन मध्ये देशात सगळीकडे दिसलेलं. उत्तर प्रदेश मध्ये काय झालंय तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, राजस्थान सगळं दिसतंय. प्रचंड डिस्ट्रेस आहे या देशामध्ये, सगळ्या राज्यांमध्ये डिस्ट्रेस आहे. अजितदादा पण म्हणतात की कांद्याचा प्रश्न सुटला नाही म्हणून आमचं नुकसान. त्यांनी त्यांनी अंतर्गत प्रश्न असेल, त्यांनी काय विचार करायचा मला वास्तव माहिती. काल तिकडे राष्ट्रवादीचं सुद्धा वर्धापन दिन काढला, त्या ठिकाणी अजित पवार भाषण करताना फोरम बद्दल 24 वर्ष समर्थपणे त्यांनी पक्ष सांभाळते, पक्षाचं नेतृत्व केलं आणि त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. हे बोलत असताना ते भावनिक झाले पाहिजे. मला खरंच याची माहिती नाही. मी रात्री काल 2 वाजता आली आहे नगरवर, त्याच्यामुळे मला याची काय फारशी माहिती नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.